नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज. माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दुपारनंतर सुरू झालेली आहे. खोपोलीनंतर चौक फाटा आणि कर्जतमधून आता मोपाड्यामध्ये या यात्रेचं आगमन होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मोपाडा या ठिकाणी जे काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी साहेबांचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे. आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत की ही जी जन आशीर्वाद यात्रा आहे त्यामागचा उद्देश काय आहे. जय महाराष्ट्र. आजची जी जन आशीर्वाद यात्रा जी आयोजित केलेली आहे याच्यामागचा सन्माननीय आदित्य साहेबांचा एकच उद्देश आहे की ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी आम्हाला भरभरून मतं दिली आणि आमचे उमेदवार निवडून दिले त्या लोकांचं आभार मानणे हे शिवसेनेचं कर्तव्य आहे आणि म्हणून आदित्यसाहेब आजच्या या जनआशीर्वाद दौऱ्यावर आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं नाही अशा लोकांची सुद्धा मनं वळवण्याचं काम या माध्यमातून करून त्यांचीसुद्धा मतं येत्या विधानसभेमध्ये आम्ही घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि निश्चितपणे सन्माननीय आदित्यसाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून सन्माननीय उद्धवजींच्या कार्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये आम्हाला भरभरून मतं देतील असा आमचा ठाम विश्वास आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा या उरण विधानसभेवर मनोहर भोईर यांच्या रूपाने पुन्हा एकदा अखंडपणे फडकवत ठेवू असा या शिवसैनिकांचा इथला विश्वास आहे. की शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत माजी सभापती आहेत, तेही आपलं मनोगत व्यक्त करतील. जय महाराष्ट्र. आज ही जन आशीर्वाद यात्रा जी आदित्य साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात जो त्यांचा दौरा चालू आहे आताच माझे मित्र संतोष ठाकूरनी सांगितलं होता का आता जी त्यांचं आहे बाबा लोकसभेमध्ये जे आम्हाला लोकांनी मतदान केलं ते इतकं भरगवत दिलं का आमच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये लोकांनी इतका 1551 मतांनी आम्हाला लिडिंग दिलं आणि ह्याच्यापेक्षा आम्हाला या विधानसभेमध्ये माननीय मनोहरभर आमदार हे उरण विधानसभेचे असताना यांना आता 3000 वोटिंग आम्ही कशी देऊ आणि त्यांच्या निमित्ताने आज जे लीड देऊ त्या निमित्ताने आदित्य साहेब येणार आहेत तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आदित्य साहेबांचं की मला जनतेचा फक्त आशीर्वाद घ्यायचा आहे, मला पुढं काय करायचं आहे नक्की काय. मी ज्यावेळी लोकसभेच्या वेळी ज्यावेळी लोकांनी सांगितलं होतं का तुम्हाला भरघोस मतांनी दिलं आहे तसं मला त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी जनतेचं ऋण व्यक्त करण्यासाठी ते येणार आहेत आज आणि येण्यासाठी त्यांनी ठरवलं निश्चय केलं आहे का बाबा पुढं या ज्या आता 1500 वोटिंग दिली त्याच्यापेक्षा 3000 वोटिंग मिळेल आणि इथला उमेदवार हा भगवा झेंडा घेऊन विधानसभेवर घेऊन जाईल यासाठी त्यांनी निश्चय केलेला आहे आणि आमच्या इथल्या पण शिवसैनिकांनी तोच निश्चय केलेला आहे सर्व मोपाडा इथल्या की बाबा इथली जनता इथली भरघोस मतांनी मनोहर भोईरला मतदान करतील आणि विजय करतील एवढेच माझे दोन शब्द. आपण जाणून घेणार आहोत की महिलांचा सहभाग या आदित्य साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि या जन आशीर्वाद यात्रेसाठी आणि शिवसेनेला कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे त्यासाठी आपण महिलांचं या ठिकाणी मनोगत जाणून घेत आहोत. जय महाराष्ट्र. जन आशीर्वाद यात्रा ही निघालेली आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब यांचा प्रामुख्याने आम्ही आधी स्वागत करतो. नंतर आपले आमदार मनोहर शेठ भोईर यांनी ते अनेक कामं विकासाची केलेली आहेत त्यामुळं त्यांचा येण्याचा संभव म्हणजे काहीच नाही का ते येणारच भरघोस मताने ते आम्ही निवडून देऊ. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचे मोपाडा रसायनी येथे जंगी स्वागत करण्यात आले. आदित्यजी ठाकरे साहेब यांनी लोकसभेला दिलेल्या भरघोस मताबद्दल मतदारांचे मानले आभार. सगळीकडे फिरतो, लोकांचे आशीर्वाद घेत फिरत आहे. जनाशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे, तिसरा दिवस आहे.
आणि आम्ही कितीतरी हजार किलोमीटर करून उत्तर महाराष्ट्राकडून विदर्भ करून मराठवाड्याकडून रायगडमध्ये आलेलो आहे. या यात्रेचा हेतू एकच आहे की जिथे जिथे ज्याने ज्याने आपल्याला मदत केली, आपल्यासाठी मतदान केलं, आपला प्रचार केला, त्या सर्वांचेच शिवसेनेचे इतर पक्षांचे ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी मतदान केलं त्यांचे आभार मानायला आम्ही जन आशीर्वाद यात्रा मी घेत आहे. आपल्याला कदाचित वाटत असेल की अरे नक्की कुठच्या निवडणुकी पद्धत, तर गेली आता लोकसभा निवडणूक होऊन जी गेली त्या लोकसभा निवडणुकीत आपण जे देश भगवा केला, महाराष्ट्र भगवा केला आपण बघितलं असेल, देशात फक्त आली पूर्ण महाराष्ट्रात भरपूर आत आली. आणि मग आमचं कर्तव्य म्हणतं की तुम्ही तुमचं मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निघून सगळ्यांना सांगायला की ही यात्रा ही येणाऱ्या निवडणुकी बद्दल नाहीये. कदाचित इतर पक्ष या यात्रा काढत आहेत, त्या प्रचार फेरीची यात्रा काढत आहेत, मी पुन्हा एकदा प्रचार फेरीला येणार आणि जिंकल्यांचा विजय मिळण्यासाठी येणार म्हणून येणारच. पण ते विषयात तर हात लावणार नाही, राजकीय विषयी बोलणार नाही, कारण आता मी सगळं एवढंच सांगायला आलेलो आहे की लोकसभेच्या वेळी जे तुम्ही आशीर्वाद दिले, मला प्रेम दिलं, त्यावेळी आम्ही तुम्हाला जे शब्द दिलेले, जी वचनं दिलेली, तो शब्द पाळणार म्हणजे पाळणार, वचनपूर्ती करणार म्हणजे करणारच. शिवसेना मला वाटतं ह्या देशात, ह्या जगात एकमेव पक्ष आता आहे जो नुसतं निवडणुकीपुरती नाही तर निवडणुकीमध्ये जो काळ असतो, पाच वर्षाचा काळ असतो, आपल्यासाठी हा महत्वाचा असतो, कारण आपल्यासाठी लोकांची सेवा महत्वाची असते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मताधिक्य देण्याची विनंती करून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत असे भावनिक आव्हान केले. जेव्हा मी बोलतो की मला नवा महाराष्ट्र घडवायचा, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जातं, प्रत्येक तालुक्यात जातं, प्रत्येक मतदारसंघात जातं, शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, कुठचाही मतदारसंघ असेल, प्रत्येक गावात जाते, प्रत्येक शहरात जाते, कारण मला प्रत्येक मनात जायचं आहे आणि प्रत्येक मनात, प्रत्येक हृदयात मला भगवा झेंडा द्यायचा आहे, त्याची सेवा द्यायची आहे म्हणून मी महाराष्ट्र. पण हे करत असताना आपल्याला कदाचित वाटत असेल आणि नवा महाराष्ट्र म्हणजे मी मतं मागत फिरत आहे, पण यासाठी मी मतं मागत नाहीये, मतं मागायला मी पुन्हा एकदा येणार आहे, कारण आपली सीट आहे, हक्काची सीट आहे, जिंकून येणारच. पण मी आशीर्वाद ह्यासाठी मागत आहे, कारण मला जे उद्धव साहेबांनी सांगितलं आहे, नेहमी लहानपणीपासून सांगितलेलं आहे की जर आपण आपला ब्रीदवाक्य 80% समाजकारण आहे, 20% राजकारण आहे, राजकारण जिथे जिथे करतो तिथे पण समाजकारण करतो, लोकांची सेवा करत असतो, तर आपल्याला आशीर्वाद गरजेचे असतात.